इयत्ता चौथीचा इतिहास विषयाचा पाठ सातवा स्वराज्याचे तोरण बांधले। रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। पण केवढे अवघड कार्य होते ते। दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशहा सुलतान आणि गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी या चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या। त्या सत्तांचा दरारा मोठा होता। त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची कुणाची हिम्मत नव्हती। अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता। कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्याचे अल्पबळ, पण शिवरायांचा निश्चय अढळ होता। त्यातूनच बळ निर्माण झाले, तोरणागड किंवा तोरणगड। शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्याची जहागिरी होती। जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते। किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य? ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य। किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते। डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार। तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकरच हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले। तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता। पुण्याच्या नैऋत्य 64 किलोमीटरवर कानत खोऱ्यात हा किल्ला आहे। डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका। त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची। माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी। झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे, लढाऊ आहे। किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून। ही वाट अतिशय अवघड आहे। वाटेवरून चालताना जरासा तोल जरी गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार। महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो। किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे, त्यावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले। एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते। किल्ल्यावर पुरेशी पहारेकरी नव्हते की दारुगोळासुद्धा नव्हता। शिवरायांनी हे हेरले। शिवरायांना नेमके हेच हवे होते। तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले। स्वराज्याची नौबत झडली। निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानत खोऱ्यात उतरले। साऱ्या मावळ्यासह ते सिंहाच्या छातीने हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले। मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या। तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले। येशाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी, त्याने चौकीवर पहारे बसवले। किल्ला ताब्यात आला। सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला। हिंदवी स्वराज्याची नौबत झडली। नगाऱ्यांचा, शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला। शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड हे नाव दिले। भवानी मातेचा आशीर्वाद। तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला। त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली। किल्ल्यावर मराठा सरदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। शिबंदित मावळे, कुणी, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली। स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता। किल्ल्यांची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य, मोहरांनी गच्च भरलेल्या चार गागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या। कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला। शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला। कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या। एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही। स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले। स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला। आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले। हे धन स्वराज्याच्या कामी आले। या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली, दारुगोळा जमा केला। उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस न्यायास ठरवले। तो बेत असा, तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुम देवाचा डोंगर आहे। शिवरायांनी तो हेरून ठेवला होता। हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता। आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता। या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता। तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले। स्वराज्याची पहिली राजधानी। दिवस शिवराय आणि एक दिवस शिवराय
आपल्या निवडक सवंगड्यासह किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला। तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुमदेवाच्या डागडुगजीसाठी खर्च झाले। शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड। गडावर पाथरवाटांनी दगड घडवले, लोहाराने भाता फुंकला, सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी माणसं कामाला लागली। राजवाडा 12 महाल 18 कारखाने राजगादी तयार झाली। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली। स्वराज्याची घोडदौड, शिवरायांची घोडदौड सुरू झाली। 12 मावळातील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले। 12 मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला। गावगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले। परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसे मावळ्यातही किंवा मावळ प्रांतातही काही दुष्ट लोक होते। शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लावले। शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांच्या तक्रारी गेल्या। ठाणेदाराने विजापूरला सांडली स्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली। शिवरायांचे चातुर्य, आदिलशाह चकित झाला। त्याने शिवरायांना शहाजीराजांना जाब विचारला। शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली। जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहाला कळवले। शिवरायांनीही आदिलशहाकडे जासूद पाठवला, जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला। आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, या दुसरा काहीही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांना पाठवले। कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते, शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले। त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला। स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली। अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपला। धन्यवाद।